लोकसभा निवडणुकीचे परघम वाजायला लागलेले आहेत. महाराष्ट्रातील सर्वात रंगतदार लढत असणारी ती रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातली, आणि हा मतदारसंघ कोणाला सुटणार या संदर्भात सध्या भाजप आणि शिंदे गटामध्ये या ठिकाणी सामना रंगलेला पाहायला मिळतोय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत शिंदे गटाचे संपर्क प्रमुख रवींद्र फाटकजी. सरजी, या मतदारसंघावर सध्या कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतोय. शिवसेना म्हणजे शिंदे गटाची शिवसेना डिमांड करणार का की हा मतदारसंघ आपल्याला मिळावा म्हणून? नाही, हा लोकसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेकडेच आहे आणि शिवसेनाच ही मतदारसंघ लढणार आहे. मला वाटतं त्या माध्यमातून आमची आज आढावा बैठक आहे. आढावा बैठकमध्ये कालच सिंधुदुर्गामध्ये आढावा बैठक झाली तिन्ही विधानसभेची. आता रत्नागिरीमध्ये आहे, रत्नागिरीमध्ये तिन्ही विधानसभेची आढावा बैठक आहे. आढावा बैठकीच्या माध्यमातून आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून पक्ष बांधणीवरती आम्ही जोर देत आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत सुद्धा या ठिकाणी लोकसभेच्या निवडणूक रिंगणामध्ये इच्छुक आहेत. तशी अनेकदा कार्यकर्त्यांनी सुद्धा मागणी केलेली आहे. अनेक वेळेला किरण सामंतांना लोकसभेची उमेदवारी मिळावी म्हणून आग्रह धरला जातोय. स्वतः उदय सामंत सुद्धा सांगतात की जर सामंत साहेबांना निवडणूक या ठिकाणी लढवायला मिळाली तर जवळपास 3 लाखाच्याहून अधिक मताधिक्य त्यांना मिळू शकेल. सन्माननीय किरण सावंत जे इच्छुक होऊ शकतो, इच्छुक होणं काही गुन्हा नाही आहे, पण सन्माननीय इच्छुक उमेदवारी देण्याचा अधिकार सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुतीचे सर्व नेते यांचा अधिकार असल्यामुळे तो माझा अधिकार नाही. तो निर्णय देतील तो आम्हाला अंतिम असेल. भाजप पण असं मागणी करते की जर इथली निवडणूक लढली झाली तर ती कमळाच्या चिन्हावरतीच लढवली जाईल, कमळ चिन्हाचाच उमेदवार असेल, काय सांगाल? नाही, आता बघा, आम्ही लोकसभेसाठी आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून काम करतो. आमचे नेते मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जी जबाबदारी दिली आहे लोकसभेची, त्या माध्यमातून सर्व पदाधिकारी, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि इथले सर्व नेते मिळून आम्ही काम करतो आहे. आणि या पक्ष बांधणीवरती आणि या बूथ प्रमुख असेल, BLO असेल, गटप्रमुख असेल, या माध्यमातून संघटना वाढवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आणि येणारी लोकसभा ही कोणत्या चिन्हावरती लढावायची अंतिम निर्णय हा सन्माननीय मुख्यमंत्र्यांचा आहे. तो निर्णय ठरवतील तो आम्हाला मान्य असेल. प्रमोद जठार असं म्हणाले होते की ठाणे मतदारसंघ आणि रत्नागिरी मतदारसंघ हा भाजपकडे देण्यात यावा आणि उर्वरित याची वाटणी महायुतीमध्ये केली जावी म्हणून. बघा, कोण काय बोलतो याच्याकडे लक्ष देण्यापेक्षा महायुती ठरवेल. ठाणे लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा हा शिवसेनेचा आहे आणि शिवसेनाच लढणार. दुसरा असा मुद्दा सांगितला जातोय की काही आमदार आणि खासदारांचं शिंदे गटात असं म्हणणं आहे की भाजपच्या चिन्हावर समजा निवडणूक लढवली गेली तर ती अधिक फायद्याची होऊ शकेल असं म्हणणं आहे. त्याच्यात काय म्हणजे खरोखर विचारमंथन होतंय, काय सांगाल? नाही, मला असं काय माहीत नाही. आजपर्यंत एवढ्या मीटिंगमध्ये असा कुठला निर्णय झाला नाही. ही काय माहिती मला माहित नाही, माहिती घेऊन तुम्हाला देऊ. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ जो आहे तो शिवसेनेचा आहे आणि शिवसेना या लोकसभा निवडणुकीमध्ये आपलाच हक्क या ठिकाणी सांगेल असं मत या ठिकाणी रवींद्र फाटक यांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.